किंवा सलाइन उपचार म्हणजे काय, आता हे मी तुम्हाला सांगणार आहे. आय व्ही उपचाराची आवश्यकता कशासाठी असू शकते? ॲडमिट झाल्यानंतर तुम्ही रंगबेरंगी पिशव्या किंवा बाटल्या असलेल्या लोकांना त्यांच्या पलंगाच्या शेजारी असलेल्या धातूच्या स्टँडवर लटकलेले पाहिले असेल, किंवा ते पलंगावर झोपलेले असताना त्यांच्याशी जोडलेले पाहिले असेल. हे सर्व कशाबद्दल आहे असा विचार तुम्ही केला असेल, तर असा विचार करणारे तुम्ही एकटे नाही आहात. आय व्ही उपचार अधिकाधिक लोकप्रिय होत आहे कारण आय व्ही सलाईन जे फायदे देऊ शकतात त्याच्याविषयी लोक आजकाल जाणून घेतात, पण ते काय आहे आणि कोणाला याची आवश्यकता असू शकते? आय व्ही किंवा सलाईन उपचार म्हणजे जीवनसत्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वे थेट रक्तप्रवाहात शिरामध्ये घातलेल्या लहान कॅथेटरद्वारे किंवा सुईद्वारे पुरवले जातात. हे पोषक तत्वांचे 100% शोषण करण्यास मदत करते, जे तोंडावाटे पुरवणीद्वारे प्राप्त केले जाऊ शकत नाही त्याच्यापेक्षा खूप जास्त आय व्हीद्वारे हे पोषक तत्वे शरीरात देऊ शकतात. एखाद्याला आय व्ही उपचाराची आवश्यकता का असू शकते याची अनेक कारणे आहेत. येथे सर्वात सामान्य 5 आहेत कारणे. तुम्ही निर्जलित आहात. निर्जलित म्हणजे शरीरातलं पाणी एकदम कमी होणं. लोकांना आय व्ही उपचार मिळण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे ते निर्जलित आहेत. डिहायड्रेशन, ज्याला इंग्लिशमध्ये डिहायड्रेशन म्हणतात. डिहायड्रेशनची अनेक कारणे असू शकतात, ज्यात उष्णतेच्या संपर्कात राहणे, दीर्घ काळ व्यायाम करणे, विशिष्ट औषध घेणे, उलट्या होणे किंवा अतिसार आणि बरेच काही समाविष्ट आहे. निर्जलीकरणाच्या लक्षणांमध्ये कोरडे तोंड, थकवा, हलके डोके दुखणे, स्नायू पेटके आणि गडद रंगाचे मूत्र यांचा समावेश होतो. दुसरं कारण म्हणजे हँगओव्हर. हँगओव्हर म्हणजे जास्त दारू पिल्यामुळे तीव्र डोके दुखणे किंवा इतर त्रास होऊ शकतो. शरीरातलं पाणी कमी होतं, डिहायड्रेशन होतं, त्याला त्याच्या शरीरातले पोषक तत्वे कमी होतात, जसं की सोडियम, पोटॅशियम यासारख्या आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स यांची भरपाई करण्यासाठी त्याला सलाईन लावलं जाऊ शकतो. हे मेंदूच्या ऊतींना हायड्रेट करून आणि डोकेदुखी कमी करून, वेदना कमी करून देखील मदत करू शकते अशा व्यक्तींना, म्हणजे त्यांच्या शरीरातले पाण्याची भरपाई करू शकते. तिसरं कारण म्हणजे थकल्यासारखे वाटत आहेत. रात्री चांगली झोप घेतल्यानंतरही तुम्हाला सतत थकवा जाणवत असल्यास हे जीवनसत्व किंवा खनिजांच्या कमतरतेमुळे जाणू शकतं. थकव्याच्या भावनांना कारणीभूत ठरू शकते, जे विश्रांतीने दूर होत नाहीत. आय व्ही थेरपी पोषक तत्वांची कमतरता त्वरित दूर करण्यास मदत करू शकते आणि तुमची ऊर्जा पातळी पुन्हा सामान्य करू शकते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांची झोप होत नाही व्यवस्थित, तर अशा लोकांना आय व्ही दिल्याने त्यांची ऊर्जा पातळी पुन्हा सामान्य होऊ शकते. चौथा मुद्दा असा की जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, सलाईन किंवा आय व्हीद्वारे तुमच्या शरीरातला आवश्यक जीवनसत्वे आणि विटॅमिन सी, झिंक, सेलेनियम यांच्यासारखी खनिजे देऊन तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकता. तुम्ही सारखं आजारी पडत असाल किंवा सारखं अस्वस्थ वाटत असेल, तर सलाईन दिल्यानंतर तुम्हाला विशेषतः त्याला तुम्हाला फायदा होईल. त्यातून तुम्हाला बरेच काही खनिजे मिळतात, जसं की विटॅमिन सी, झिंक, सेलेनियम वगैरे असे भरपूर खनिजे मिळतात, जे तुम्ही तुमच्या शरीराला भविष्यात अधिक प्रभावीपणे आजारशील लढण्यास मदत करू शकतात. हे सगळे खनिजे तुम्हाला वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करायची आहे. जर तुम्हाला वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करायची आहे, तर सलाईन थेरपी किंवा आय व्ही थेरपी हे एक मार्ग असू शकते. आय व्ही थेरपीद्वारे तुमच्या शरीराला आवश्यक असलेले अँटीऑक्सिडंट्स दिल्याने तुमच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. हे पोषक घटक तुमच्या त्वचेच्या आरोग्यदायी तुमच्या त्वचेला आरोग्यदायी चमक देऊन त्याचे स्वरूप सुधारण्यासही मदत करते. आपण जर नैसर्गिकरित्या आपले त्वचेचे स्वरूप रिफ्रेश करण्याचा मार्ग शोधत असल्यास हे एक पर्याय असू शकते.